ब्रिटनच्या रस्त्यावर गेल्या 10 वर्षातला अभूतपूर्व असा संप पाहायला मिळालाय. पगार वाढीसाठी 5 लाखाहून अधिक लोक लंडनच्या रस्त्यावर उतरले होते. शिक्षक, विद्यापीठाचे प्राध्यापक, रेल्वे बस चालक तसंच सरकारी कर्मचाऱ्यांनी ऋषी सुनक यांच्या सरकारविरोधात निदर्शने केली. पगार वाढवून महागाई नियंत्रणात आणण्याची मागणी संपकऱ्यांनी केली आणि संपावर गेलेल्यांमध्ये 3 लाख शिक्षकांचा समावेश होता. त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये फटका हा दैनंदिन व्यवहारांवर बसला. 23,000 शाळा यामुळे प्रभावित झाल्या तर जवळपास 85% शाळा या बंद राहिल्या. रेल्वे चालक संपावर गेले त्यामुळे बहुतांश रेल्वेसुद्धा बंद होत्या. ब्रिटनमध्ये महागाई आधीच गगनाला भिडलेली आहे आणि पगार वाढवले तर महागाई आणखी वाढेल असं कारण पंतप्रधान ऋषी सुनक यांनी दिलंय. तेव्हा सुनक यांची तुलना माजी पंतप्रधान मार्गरेट थॅचर यांच्यासोबत केली जाते. पण ब्रिटनमध्ये हा मोठा संप झालाय. कोण कोण या संपावर गेले होते एकदा आपण पाहूया ही सगळी माहिती. पगार वाढीसाठी हा संप होता. 5 लाख कर्मचारी रस्त्यावर उतरले होते, संपात सहभागी होते. सरकार विरोधात हा संप होता. यामध्ये शिक्षक होते, प्राध्यापक होते, रेल्वे तसंच बस चालकांचाही संप होता. 124 विभागातले 1 लाख सरकारी कर्मचारी या संपामध्ये ब्रिटनमधल्या सहभागी होते आणि ब्रिटनमधले हा सर्वात मोठा संप होता. आरोग्य कर्मचारी आता पुढच्या आठवड्यामध्ये संपावर जाणार असल्याचं कळतंय. भंडाऱ्याची उधळण म्हणजे